बारावीचं वर्ष हा शैक्षणिक आयुष्यामधला एक महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र या बारावीकडे दुर्लक्ष करण्याचा आता अजिबात विचार करू नका, कारण सीईटी परीक्षेसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून बारावीचे 50% गुण आणि सीईटीचे 50% गुण असे एकत्रित करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान पुढील वर्षापासून मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये 1 जुलैपर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू करणार आहे असंही सामंत यांनी सांगितलेलं आहे. बारावीच्या ओरिजिनल मार्कची टक्केवारी जर आपण बघितली ती देखील माहिती आहे. आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या सूचनेनुसार एक बैठक घेतली होती आणि आम्ही या निर्णयापर्यंत आलेलो आहे. पुढच्या वर्षी, या वर्षी नाही, पुढच्या वर्षीपासून 50% 12वीच्या मार्काचं ॲव्हरेज आणि 50% सीईटीचं असं करूनच आम्ही मेरिट लावणार आहोत. त्याच्यामुळे 12वीचा बेस देखील मजबूत होईल आणि सीईटी देखील चांगल्या पद्धतीने देत आहे, पण सीईटी कमी करू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.